आज सर्वत्र एकच विषय चालला आहे, तो दहशतवादी हल्ल्याचा। या दहशतवादी हल्ल्यात आपले 40 जवान आज आपण गमावले आहेत आणि याचाच निषेध करत सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे आणि याचा निषेध केला जातोय। याचाच निषेध करत कोपरगाव येथे दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेनं निषेध केला। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हा निषेध यावेळी तीव्रपणे करण्यात आला। शिवसेना, युवा सेना व ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीनं 14 फेब्रुवारी रोजी काश्मीर पुन्हा एकदा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना कोपरगाव शिवसेना, युवा सेना व ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। तर अतिरेक्यांचा व पाकिस्तानचा निषेध यावेळी करण्यात आला। यावेळी पाकिस्तानला पुतळ्याचा चपलांचा हार घालून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहर प्रमुख सनी वाघ, योगेश बागुल, बाळासाहेब जाधव, आदिनाथ ढाकणे, रवी क्लय, सिद्धार्थ शेळके, नितीन बोरुडे, वसीम चोपदार, कुणाल लोणारी, आशिष निकुम, आतिश बोरुडे, अशोक नरोडे, प्रकाश शेळके, विकी मोरे, बाबा कुंडारे, वसीम पटेल, सिद्धार्थ खडांगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना, युवा सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, भारतीय विद्यार्थ्यांना आणि कोपरगावतील नागरिकांच्या वतीने मी तीव्र निषेध करतो। आणि आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना कोपरगावकरांच्या वतीने विनंती करतो का तुम्ही याचं उत्तर लवकरात लवकर द्या। आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांचाच नाही तर त्यांच्या देशामध्ये जे याला खतपाणी घालतं त्याचा समूळ नाश करा। आणि मी शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। त्या दहशतवादी हल्ल्याचा कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने, ग्राहक संरक्षणाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि पंतप्रधानांना विनंती करतो का ह्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यांचा नायनाट केलाच पाहिजे। आणि हे त्यांना माहिती झालेली होती आणि त्याच्यामुळे त्या गाडीमध्ये जे त्यांनी स्फोटकं भरलेले होते ती गाडी नेमकी त्या गाडीवर जाऊन धडकली आणि त्याचा स्फोट होऊन आमचे जवान शहीद झाले। पण त्यांची शहीद झाल्यांची हे फुकट जाणार नाही, सरकार त्याच्याबद्दल चांगले पावलं उचलते। श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव।